आता आमच्या जिल्ह्याचा हा विकास आराखड्यामध्ये एक 225 कोटी रुपयाची मंजुरी दिली, त्यासाठी खरं म्हणजे होतं त्या निमित्ताने ऑनलाईन इथे काही तारखाही होत्या, आढावाही बैठक होती, ती घेतली. जळगाव जिल्ह्यामध्ये वाळूची तस्करीचा फार मोठा, ज्या ज्या ठिकाणी वाळूची तस्करी चालत असेल त्या त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. मी आजच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देईल आणि तात्काळ ते त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील. जे वाळू तस्कर होतील त्याच्या नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल. ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी युती होण्याचा अधिकार माझा नाहीये, हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा आहे आणि पक्षप्रमुख जे निर्णय घेतील ते आमच्या शिवसेनेसाठी अंतिम राहतं. पंतप्रधानांच्या किल्ला वक्तव्याला प्रकरण नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड त्यांच्यावर उठली आहे. कसं आहे नाना पटोले काय बोलले पंतप्रधानांच्या बद्दल आणि पंतप्रधान महोदयांचा सन्मान आम्ही करतो तेही करतात, परंतु काही शब्द इकडून तिकडे लावून बोलले अशी त्यांची शंका आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी महाराष्ट्रभर किंवा देशभर जे आंदोलन करू लागले हे त्यांच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असं त्यांना वाटतंय. माझ्या माहितीप्रमाणे शब्द इकडून तिकडे कुठेतरी लागले गेले. ते नाना पटोले म्हणते मला बोलण्याचा उद्देश हा नव्हता, ते म्हणतात ह्या उद्देशाने बोललो, म्हणून थोडी शंका कुशंका आहे. नियमाप्रमाणे त्याची कायदेशीर कारवाई, जे काही पीएमओ ऑफिस आहे आमचा डिपार्टमेंट आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने ते पाहतील आणि करतील. परंतु शेवटी आंदोलन गिंदोलन जे काही केलं आता हे सर्व बंद करावं. तिसरी लाट आहे, या तिसरी लाटचा मुकाबला सर्वांनी एकत्रित येऊन करायला पाहिजे. सर राज्यामध्ये प्राण्यांच्या नावावर भाजप आणि शिवसेना आमने सामने आहेत, काय सांगा सर आपण? हे कसं आहे भाजप आणि शिवसेना हे आमने सामने आहे, लढाई तर लढावीच लागते. पक्षाचा आदेश भाजपचे लोक त्याची अंमलबजावणी करतील. आमच्या शिवसेना प्रमुखांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो आणि त्याचा पालन सर्व शिवसैनिक महाराष्ट्रभर करतील. कदाचित भारतीय जनता पार्टीवाल्यांनी शिवसेनेवर कुठे अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा. चलो